नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या शेतात उभे आहोत हा तुरीचा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे हे पाटे आहेत, बाजूला सरकी आहेत आणि त्याच्यानंतर 5 ते 6 तासाचा पाटा आहेत आणि त्याच्यामध्ये 1 तास त्यांनी तुरीचं घेतलंय आणि ह्या तुरीवरती जे आज बघितलं आपण, तर एवढा पाणी असून देखील माल तिला किती भरमसाठ आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक दाण्याची क्वालिटी ही 1 नंबर आहे की जर आपण फोडून जरी बघितले तर प्रत्येक दाणे हे एकदम तपुरे झालेले आहेत आणि हे कशामुळं झालं, काय झालं आणि एवढा उतारा किंवा एवढे दाण्यांची संख्या आणि शेंगांची संख्या का लागली, तर आपण त्यांच्याकडून ऐकूया कारण की इतर शेतकऱ्यांनाही आज मला सांगा तुम्ही ही ज्यावेळेस तूर बघता तर कशी वाटते तूर? चांगली आहे तूर. म्हणजे इतर प्लॉटमध्ये निच्यामध्ये काही बदल वाढतोय का? हो, इतर प्लॉट म्हणजे बाकीचे प्लॉट एवढे शेंगा वगैरे लागले नाही, या प्लॉट जरा चांगली लागल, जास्त शेंगा लागल्या. बरं, हा प्लॉट कोणाचा आहे? भारत भाऊचा आहे. मला सांगा भारत भाऊ, तुम्ही याच्यावरती कोणत्या कोणत्या घटकांची फवारणी घेतली आणि नेमकं तुमचं शेड्यूल काय वापरता तुम्ही याच्यावर? म्हणजे सुरुवातीला बघा, हुमिक जेल, चॅलेंजर आणि विठोको. हुमिक जेल न पांढरे बुड होतात आणि चॅलेंजर हे फुटवे पाडण्यासाठी. बर, मला एक सांगा, एका झाडाला जवळपास किती फुटवे पडले होते ज्यावेळेस तुम्ही चॅलेंजरची फवारणी घेतली त्यावेळेस? अंदाज म्हणजे 40-50 पर्यंत फुटवे. हो, फुटवे. बर, आणि त्याच्यानंतर तुम्ही फुला अवस्थेत आल्यानंतर कोणती फवारणी घेतली? पुन्हा फ्लॉवर स्ट्रॉंग, चमत्कार, निमंटर. निमंटर. आणि ज्यावेळेस तुम्ही फ्लॉवर स्ट्रॉंग आणि चमत्कार घेतलं त्या टायमाला तुमच्या पुरीला नेमका काय बदल वाटला? फुलाची संख्या फार वाढली. हा, फुलाची संख्या वाढली. परत याच्यावर आळी सुद्धा नव्हती निमांटरमुळं. आणि त्याच्यानंतर तुमची फुलगळ झाली का बरं फ्लॉवर स्ट्रॉंग मारल्यानंतर? नाही, फुलगळ मुद्दाम नाही. म्हणजे नाही, काही नाही, फुलं म्हणजे गळलेले पुन्हा येत होते त्या जागी दुसरे नवीन नवीन. म्हणजे की ज्या ठिकाणी फ्लॉवर स्ट्रॉंगची फवारणी घेतली आणि चमत्कारची फवारणी घेतल्यानंतर फुलांची संख्या दुपटीने वाढली आणि त्याच्यानंतर गळ स्टॉप झाली आणि शेंगामध्ये रुपांतर झाली. मग आता तुम्ही शेंगाचे आता ही फवारणी, तर एवढे दाणे खूप टपुरे दिसत आहेत, दाणे कसे वाढतायत? टपुरे वाढतात, खूप टपुरे वाढतायत. बर, आता ह्याच्यामुळे झालं आपल्या कोंबो विटोनमुळे, विटोनमुळे दाण्याची साईज वाढते. जिब्रेलिक ऍसिड आहे ना त्याच्यामुळे. हो, बरोबर. म्हणजे विटोन आहेत, विटोन. आणि विटोनमुळे या दाण्यांची साईज वाढली. हो, की जे आपण सांगतो की दाण्याची साईज वाढते, तर ही दाण्यांची साईज वाढली. त्याच्यानंतर कोणते कोणते घटक घेतले तुम्ही? कोंबो, अमिनिजेल, विटोन. तर त्यामुळे हे दाणे खूप भरलेले आहेत. बघा, खरंच बघण्यासारखा प्लॉट आहे. आणि मला सांगा, गावामध्ये आता तुम्ही जे वरचे घटक वापरताय हे वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहोत. हे पण शेतकरी आहेत, हेच वापरतात. बरं, हे वापरतायत. तर मला सांगा, तुमच्या उत्पन्नात वाढ झालीत का? अविनाश मेश्राम. अविनाश भाऊ, मला सांगा, उत्पन्नात वाढ झाली? दरवर्षी जसं तुम्ही उत्पन्न घेताय आणि त्याच्यानंतर वरचे घटक फावरून तुम्हाला काही बदल वाढतोय का? हो, बदल, लय बदल. बर, तरी प्रमाण? नाही म्हटलं तर 100% असं, 100% रिझल्ट वाढतोय. रिझल्ट. बरं, एखाद्या वर्षी असं झालंय का तुम्ही फवारण्या घेतल्या वरच्या शेड्यूल नुसार आणि त्या ठिकाणी तुम्ही लॉस गेलेत असं काही पाण्यामुळे किंवा नैसर्गिक? पहिल्या वर्षी चालू आहे सध्या, पहिल्या वर्षी म्हणून चांगलं आहे प्रोडक्ट म्हणून हेच वापरत आले. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही वापरतात आणि तुम्हाला ह्या वर्षी खूप चांगले रिझल्ट वाढताय? चांगले. आणि तुम्ही आता मला सांगा, असं तुरीचा प्लॉट अजून गावात आहेत का बरं? खरं नाही, म्हणजे असं म्हणत नाही की आम्ही तुमच्याकडे आलो. कोणाच नाही असं प्लॉट, असा प्लॉट. बर, तर आपलं एकदा गाव सांगा आणि तालुका जिल्हा सांगा. माझं गाव, माझं नाव आहे अविनाश भीमराव मेश्राम, राहणार रिंगणवाडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. खरंच हा प्लॉट खूप बघण्यासारखा आहे आणि तूर कशी येते तर या ठिकाणी आल्यानंतर खरंच दिसते आणि असं कुठंच नाहीये की सगळीकडे तसंच आहे. पूर्ण प्लॉट हा एकदम पॅक झालेला आहे आणि हे होऊ शकतं. तर तुम्ही जरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरद घटक वापरावे आणि असाही प्लॉट आपल्या शेतामध्ये फुलवावा, हीच एक आमची विनंती आहे. बरं, शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना हेच सांगतो की वरद कंपनीचे प्रोडक्ट वापरा. हा, कारण का हे नंबर 1 आहे, रिझल्ट 1 नंबर आहे हे वरद कंपनीचा. तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि मी नाही का याच्यामुळे नाही का 20 शेतकरी जुळलो, जोडलो समजा त्याच्यामुळे. आणि आता तुमच्या गावामध्ये किती शेतकरी वापरताय? 20 शेतकरी वापरतात. म्हणजे मिनिमम नाही का 30 शेतकरी आहेत, तर 20 शेतकरी वरचे घटक वापरतात. क्या बात आहे, म्हणजे 70% गावातील लोक वरचे घटक वापरत आहेत आणि फक्त ह्या दादांच्या सहभागामुळे. म्हणजे की ते स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आला म्हणून ते वापरतायत. तसं आम्ही सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही जास्तीत जास्त 1 एकर करा आणि 1 एकराला तुम्हाला चांगला रिझल्ट वाटला तर तुम्ही इतर प्लॉट साठी करू शकता. थँक्यू.